वैद्यकीय महाविद्यालय जे उस्मानाबादचं आहे त्याचा पूर्णपणाने आढावा घेतला आणि त्यामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न जो आहे आपल्या जागेचा, त्या जागेबद्दल दोन तीन प्रस्ताव काहीतरी गेलेले आहेत. मी तात्काळ मुंबईला गेल्यानंतर त्यामध्ये लक्ष घालेन, आपल्या जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधीशी चर्चा करेन आणि एक जागा फायनल करून ताबडतोब दोन तीन महिन्यामध्ये तिथं आपल्या वैद्यकीय महाविद्यालयाची इमारत बांधण्याचा प्रयत्न मी करेन. पदभरतीमध्ये आणि बाकीच्या ज्या अडचणी आहेत त्याचाही मी आढावा घेतला, तो तात्काळ दूर करण्याचा सुद्धा या खात्याचा मंत्री म्हणून माझा प्रयत्न राहील. साहेब, पवारसाहेबांनी अजितदादाविषयी जे वक्तव्य केलं होतं ते आमचे नेते आहेत. आता आपल्याला माहिती आहे की तूर्त तरी विचारधारा ही वेगळी झालेली आहे. आता तूर्त काय होईल हे का भविष्य आम्ही सांगू शकत नाही. एकत्र यावे अशा आमच्या सगळ्याच्या सदिच्छा आहेत.